रायगडावरती जाऊन दुसरी जयंती घेऊ शकतात का पवार साहेब? मग का तुम्ही तिथं चोरडीमध्ये राजकारण करता? त्याच्या पलीकडे जर कुठली बातमी आली तर त्या लोकांना त्याचा मोबदला चुकता करावा लागेल. 31 तारखेला चौंडीमध्ये जयंतीचा कार्यक्रम आहे आणि टीव्हीवरती काय चाललंय? काय चाललंय टीव्हीवरती बघितलं काय चाललंय? रोहित पवार म्हणतो मी तुझं जयंती घेणार. काय का गालबोट लावायचं काय कारण काय? रोहित पवार आणि शरद पवार हे शिवडेवरती जाऊन रायगडावरती जाऊन दुसरी जयंती घेऊ शकतात का पवार साहेब? मग का तुम्ही तिथं चौंडीमध्ये राजकारण करता? कशासाठी करता? अरे जर परत चौंडीमध्ये जयंतीला गालबोट लावण्याचा या कुटुंबाला जर प्रयत्न केला तर मी सोलापुरातून सांगतोय जर टीव्हीवरती आता फक्त जयंती फक्त अभिवादन याच्या पलीकडे जर कुठली बातमी आली तर त्या लोकांना त्याचा मोबदला चुकता करावा लागेल. कुणी केलं का? कुणी केलं का? मी गेले शाळेत असल्यापासून जातोय त्या कार्यक्रमाला आणि ती राजकारण नाही तिथं पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जातो आहे. आणि तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या अहिल्या प्रेमींना माझी विनंती आहे, आणि एकदा तिथं आलं पाहिजे, आपण चौकीला आलं पाहिजे. एक मोठी शक्ती आहे तिथं, एक मोठी ताकद आहे. एक चिमुटभर माती पुढीत बांधून घराला या, घेऊन या. ध्वज भंडारा लावताना पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या चौंडीतली माती कपाळाला लावा आणि तुमच्या मनामध्ये एक चांगली सकारात्मक ऊर्जा तयार होईल, तुमच्यामध्ये एक ताकद निर्माण होईल. तुम्हाला कुठंच काही कमी पडणार नाही. इतकी शक्ती त्या भूमीमध्ये आहे, इतकी ताकद त्या भूमीमध्ये आहे. आणि म्हणून आता इथून पुढे जाऊन जे बारामतीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज झाला आहे त्या कॉलेजला सुद्धा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं नाव द्यावं अशी मागणी आणि सरकारने केली आहे. ते पण होणार, चिंता करू नका. ज्या ज्या मागण्या तुम्ही सरकारकडे कराल त्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.